सुपर नॉर्मल प्रॉफिट केव्हा होतो असं आपण म्हणतो? काही अंदाज? करेक्ट. मग तिथे एखादी लाईन याच्या खाली लिहून घ्या बरं. वेन ऍव्हरेज रेव्हेन्यू ए आर, वेन ऍव्हरेज रेव्हेन्यू ए आर इज ग्रेटर दॅन ए सी ऍव्हरेज कॉस्ट, when average revenue AR is greater than average cost AC, then firm gets super normal profit. Then firm gets super normal profit. Tell me, super normal profit cha dusra naav kay hota? Abnormal. Correct, abnormal profit. Barobar. Ani pudcha gya वाक्य, कारण तुम्हाला मी लास्ट टाइमच सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा की ए आर आणि एम आर हे कर्व परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कसे आपल्याला दिसत होते? स्ट्रेट लाईन होती बरोबर, तो एक कर्व नव्हता तर एकमेकात कोइन्साइड झालेली होती. कोइन्साइड असणं म्हणजे काय असतं? तर एक लाईन मारली, ओके, लाईन मारणं, लाईन काढणं. ओके, सो एक लाईन काढली, सो ती झाली ए आर ची लाईन. आता त्याच पॉइंट वर ना एम आर ची लाईन जाते, म्हणून आपण ए आर इक्वल टू एम आर म्हणतो. असं नाहीये की ए आर ची लाईन हीच एम आर ची लाईन आहे, तर ए आर च्याच पॉइंट वर ना दुसरी एम आर ची लाईन जाते म्हणून ते सेम आहे. येतं लक्षात? दोन गोष्टीचा फरक लक्षात घ्या. एक असतं की सेमच आहे, ए आर म्हणजेच एम आर आहे, असं नाहीये. ए आर वेगळा आहे, एम आर वेगळा आहे, पण ते एकाच रेषेतून जातात आणि म्हणून ते ए आर इक्वल टू एम आर. इथे मात्र तसं नाहीये. देर इज नो सच थिंग हिअर. वी गॉट टू डिफरंट कर्व्स, राईट? ए आर ऍव्हरेज रेव्हेन्यू, एम आर मार्जिनल रेव्हेन्यू, बरोबर? येस प्लीज. सो तुम्ही बघू शकता की ए आर आणि एम आर हे दोन वेगवेगळे कर्व आपल्याला या पॉइंट पासून दिसतात. हा ए आरचा कर्व जो वर दिसतोय, एम आरचा कर्व खाली चाललाय, आणि तुम्ही जर बघितलं तर एम आरच्या कर्वने एक सॅक्सिस क्रॉस करून आणखीन खाली उडी घेतली आहे. त्याचा अर्थ काही आपण सांगू शकतो का? काय रिलेशन आहे हे? एम आर कर्वने एक सॅक्सिस क्रॉस करणं, याला आपण आणखीन काय म्हणू शकतो? करेक्ट, एम आर निगेटिव्ह होतो. पण का? किंवा एम आर निगेटिव्ह होतो म्हणजे मायनस होतो ना, शून्यापेक्षा खाली जातो. थोडस ट्राय करा की आपण सिलॅबस तर कव्हर करणार आहोत. तुम्हाला परवा आपल्याकडे एक कॉन्व्होकेशनचा प्रोग्राम होता बरोबर ना, आणि कॉन्व्होकेशनचा प्रोग्रॅमला मला आठवत की ते जे सर आले होते, केळेकर सर म्हणून होते, ते आपल्या युनिव्हर्सिटीच्या सिनेटचे मेंबर आहेत, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटचे. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आता लोकांना शिक्षणाची वेगळ्या पद्धतीची सवय लागली. समोरचा माणूस, मी इथे समोर बसून तुमच्याशी काय बोलतेय हे जसं तुम्ही ऐकता तसं ऑनलाईन तुम्ही ऐकूच शकता. द थिंग इज, आता गरज आहे की ते येतच राहणार आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर कसं होईल? हा, तुम्हाला गरज काय माहितीये का? की या वातावरणात जास्त पुस्तकाच्या बाहेरचं शिकायचं. जसं की मी आता तुम्हाला म्हटलं की इथे तुम्हाला वेगवेगळे कर्व दिसणार आहेत, मला सांगा त्यातल्या एम आर कर्वने एक्स ऍक्सिस क्रॉस केला म्हणजे तो निगेटिव्ह झाला इथपर्यंत आपल्याला कळत, बरोबर ना? एक्स ऍक्सिस क्रॉस केला कारण एक्स ऍक्सिसच्या वर सगळे कसे असतात? पॉझिटिव्ह, आणि एक्स ऍक्सिसच्या खाली निगेटिव्ह. सो एम आर ने जेव्हा एक्स ऍक्सिस क्रॉस केला तो निगेटिव्ह झाला. असं का होतं की एम आर निगेटिव्ह होतो की ए आर निगेटिव्ह नाही? एम आर म्हणजे काय? मार्जिनल रेव्हेन्यू, बरोबर ना? मग मार्जिनल रेव्हेन्यू हा निगेटिव्ह होतो पण ऍव्हरेज रेव्हेन्यू होत नाही. आता ही कारण शोधून काढणं हे आपल्या सगळ्यांच्या डिस्कशन मधली गोष्ट आहे. त्याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे, ना की पुस्तकात काय दिलंय. कारण पुस्तकात काय दिलंय हे वाचून त्याचा अभ्यास करणारी पिढी किंवा करणारे लोक, म्हणून तुम्ही कॉलेजचे लोक आहात. परवा पण तुम्ही मीटिंग मध्ये ऐकलं तर सर काय म्हणले, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही शाळेत आहात? नाही आहात, तुम्ही कॉलेजमध्ये आलाय. आणि कॉलेज हे संभाव हल्ली फार हल्ली म्हणजे आपल्याकडे असं चुकीच्या गोष्टींसाठी तुम्ही कन्सिडर करता की समोर शाळेसारखी लेक्चर होती.
लेक्चर होतातच आपल्याकडे सगळी, पण त्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा लर्न करणं, की जे तुम्हाला लर्न करण्याची सवय नाही उरली, आपल्याला ती वाढवायला हवी सवय. ओके, आय एम नॉट ब्लेमिंग यू. ठीक आहे, तुमचा दोष नाहीये की तुम्हाला ती सवय नाहीये, पण आता जर आपल्याला कळलंय की आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये तर ती आपण आपल्या अंगात आणायला हवी ना. येतं लक्षात? जसं की आता आजपासून तुम्हाला सवय लागायला हवी, उद्या पुन्हा तुम्ही असंच केलं तर मी तुम्हाला परत पाठवू का? झालेल्या दोन चार लाईन शिकवून तुम्हाला येतील का तेव्हा प्रत्येक वेळी? सो उद्यापासून मला तुम्हाला पाठवायची गरज पडता का? मग नाहीये, पटतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके, सो लेट्स गो अहेड. सो आपण जे म्हणत होतो की ऍव्हरेज रेव्हेन्यू हा ऍव्हरेज कॉस्ट पेक्षा ग्रेटर असला पाहिजे, तर आपल्याला काय मिळतो? सुपर नॉर्मल प्रॉफिट. कम बॅक, आत्या तिकडे बघा. पहिली लाईन आजच्या दिवसातली सांगितली की तुम्हाला ऍव्हरेज रेव्हेन्यू जर ग्रेटर असेल ऍव्हरेज कॉस्ट पेक्षा तर काय मिळतो? सुपर नॉर्मल प्रॉफिट. बरोबर, आपल्याला फिगर मध्ये बघितलं तर ए आर आणि एम आर हे डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व दिसतात, आहेत का? हे डाऊनवर्ड म्हणजे कोणता स्लोप, खाली येणारा की वर जाणारा? करेक्ट, खाली येणारे आहेत का, उतरते जिन्यासारखे. बरोबर, द नेक्स्ट पॉइंट तुम्ही लिहिलं ए आर आणि एम आर आर डाऊनवर्ड स्लोपिंग. ज्यांनी लिहिलं नाहीये त्यांनी लिहून घ्या, ए आर, ए आर अँड एम आर आर डाऊनवर्ड स्लोपिंग. आणि त्याच्या पुढे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की एम आर चा जो कर्व आहे ना तो कोणत्या कर्वच्या खाली आहे? ए आर चा. बरोबर, दॅट मीन्स आपण असं म्हणू शकतो की कोण मोठा आहे, ए आर की एम आर? ए आर, एम आर, ए आर मध्ये कोण मोठा आहे? का? कारण कोणता कर्व वरती आहे आणि कोणता खाली आहे, याचा अर्थ जो कर्व खाली ते गोष्ट छोटी. मग मला सांगा आता पुन्हा एकदा परत तीच रिव्हिजन, हा कोणता कर्व खाली आहे? एम आर. बरोबर, म्हणजेच लहान कोण? इन द फिगर एम आर कर्व लाईज बिलो ए आर कर्व. पट्टा तुम्हाला मी ते सांगितलं ते नक्की लिहा बरं मध्ये, एम आर कर्व, एम आर कर्व लाईज बिलो, लाईज बिलो एम आर कर्व, लाईज बिलो ए आर कर्व, ए आर कर्व शोईंग, शोईंग एम आर, शोईंग एम आर, ते लेस दॅन वाला चिन्ह असतं ना, ते एम आर इज लेस दॅन ए आर, एम आर इज लेस दॅन ए आर इन द ब्रॅकेट प्राईस. कारण तुम्हाला आठवतंय आपण ए आर म्हणजे प्राईस का असते ते पाहिलं होतं. मी तुम्हाला एकदा प्रूफ पण दिलं होतं, तुम्ही कुठेतरी उभी लिहिलेलं त्याचं अपेक्षित. ए आर म्हणजे काय असतं? मुली काय असते? काही लक्षात तुमचं ए आर मध्ये तुमचं प्राईस दिलं सगळ्यांनी त्याच्या लक्षात ठेवा. ए आर म्हणजे काय आणि ते का मी तुम्हाला समजावलं तर मी नंतर समजावत नाही. तुमच्याकडे कुठेतरी मागे आता नाही पण नंतर पेजेस उघडून बघा. मी तुम्हाला इथे आपल्या फळ्याच्या डाव्या साईडला त्याचं प्रूफ दाखवलं होतं ए आर कुठे येते. ए आर इक्वल टू पी कसं येतं तुम्हाला परत माझ्याकडे आता साहित्य नाहीये, पण मी तुम्हाला बघू शकता तुम्ही कुठेतरी चेक करून. बर, पुढे जाऊया. तुम्हाला याच्यानंतर आणखीन दोन कर्व बघायचेत आणि मला सांगायचंय की त्यांचा शेप तुम्हाला काय दिसतो. चेक करा, आपल्याला एक एसी कर्व दिसतोय डायग्राम मध्ये, दिसतोय का? एसी कर्व. बरोबर, मग सांगा मला एसी कर्वचा शेप कोणता आहे? यू शेप कर्व आहे. बरोबर, आणि तसाच हा एमसी कर्व पण दिसतोय, त्याचा शेप कोणता आहे? प्लीज पतंगाची दोरी म्हणू नका, गेल्या वेळी म्हटलं होतं म्हणून. दिसतोय तो पतंगाच्या दोरी सारखा, पण ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आहे. तुम्हाला काय इमॅजिन करायचं असतं आणि जे असतं की हा एमसी कर्व इकडे पण असा एक्सटेंडेड असतो की जो आपल्याला दाखवलेला नाहीये.
म्हणजेच तो साधारण अशा शेपचा कर्व असतो बरोबर. म्हणजे एमसी कर्व हा सुद्धा कोणत्या शेपचा असतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो का एसी आणि एमसी हे कशा शेपचे कर्व आहे बरोबर. लक्षात ठेवा हे मी तुम्हाला सगळे शेप सगळे श्लोक का लिहून देते कारण आपण लास्ट टाइम कोणत्या प्रकारची मार्केट सिस्टीम पाहिली होती परफेक्ट कॉम्पिटिशन बरोबर. तेव्हा हे सगळे शेप आपल्याला तिथे फारसे होते का नव्हते. आता आपण कोणत्या मार्केट सिस्टीम वर उडी मारली आहे मोनोपॉल. तिथे सिस्टीम थोडी कॉम्प्लिकेटेड होते कारण खूप फिलॉसॉफिकल वाक्य आहे. द मोर यू गो टुवर्ड्स रियालिटी मोर बिकम्स द सिस्टीम कॉम्प्लिकेटेड. तुम्ही जितक्या रियालिटीच्या आयुष्यातल्या रियालिटीच्या जवळ जवळ जाल सगळी तुमच्या बाजूने फिरणारी सिस्टीम तुमची जी काही म्हणतो ना ती तितकी कॉम्प्लिकेटेड होत जाते. परफेक्ट कॉम्पिटिशन ही जवळजवळ मार्केटमध्ये फार कमी दिसणारी रेअर असणारी असते बरोबर ना. पण मोनोपॉली येस इट इज देअर इन अ मार्केट. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणखीन रिअलिस्टिक होऊन जाते म्हणून ते आणखीन कॉम्प्लिकेटेड होते. त्यानंतर येणारी ऑलिगोपॉली अगेन रियालिटीमध्ये दिसणारी कॉम्प्लिकेटेड सिस्टम. सो लक्षात ठेवा इन अ वे मी असं नेहमी म्हणते कारण मला इकॉनॉमिक्स आवडतं की इकॉनॉमिक्स हे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या रिअलिस्टिक लाईफशी खूप जवळचा असा टॉपिक आहे. जस्ट त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्या तुम्हाला कुठलाही पेपर कठीण जाणार नाही. बरं चालू फिलॉसॉफीतून पुन्हा एकदा लेक्चर मध्ये येऊया. मला सांगा आता मग आपण ठरवलं एसी आणि एमसीचा शेप कोणता आहे. यू शेप लिहून घ्या मग ते एसी अँड एमसी. एसी अँड एमसी तुम्हाला होपफुली फुल फॉर्म माहिती आहेत त्याचे राईट. एसी इज आणि एमसी इज येस एसी अँड एमसी आर यू शेप कर्व्स. ओके सो आपल्याला त्यातल्या कर्व ची माहिती मिळाली. मला सांगा इक्विलिब्रियमचे दोन कंडिशन त्यातली पहिली नेसेसरी कंडिशन काय. व्हेरी गुड एम आर इक्वल टू एम सी विसरलात की काय आली म्हणजे त्यातलं परवा. कोणती पहिली कंडिशन आहे एम आर इज इक्वल टू एम सी. राहील लक्षात नेहमी तुम्हाला या इक्विलिब्रियमच्या कंडिशन या अख्ख्या सेमिस्टरमध्ये विसरायच्या नाहीये. एम आर इक्वल टू एमसी वाले पॉइंट कुठे आहेत सांगा मला कुठे कुठे आहेत. एम आर आणि एमसी एकमेकांना टच करतात असे पॉइंट. ई आणि कुठला आहे का एसी आणि एमसी एकमेकांना त्या पॉइंट मध्ये छेदतात. पण एमसी आणि एम आर हे दोन कोणत्या पॉइंट मध्ये आहेत ई बरोबर. मग आपण ईला इक्विलिब्रियम म्हणू शकतो का. हो आपल्याला किती कंडिशन फुलफिल करायच्या असतात. मग पहिली झाली एकमेकांना इंटरसेक्ट करणं. दुसरी काय करेक्ट एमसी कर शुड इंटरसेक्ट एम आर कर फ्रॉम परत म्हणा माझ्या मागे एमसी कर शुड इंटरसेक्ट एम आर कर फ्रॉम. मग सांगा मला ऍक्च्युली ई पॉइंटला तो करतोय का खालून इंटरसेक्ट एमसी कर. बघा ती पतंगाची दोरी अशी खालून ई पॉइंटला इंटरसेक्ट करते का. करते ना. मग आपण म्हणू शकतो का ई पॉइंट आपला इक्विलिब्रियमचा पॉइंट आहे बरोबर. मग मला सांगा जर तुम्हाला समोरच्याला पेपरात पटवून द्यायचं आहे की हा पॉइंट आहे इक्विलिब्रियमचा तर तुम्ही कसं पटवून द्याल. आता कुणी ट्राय करू शकता लाईक हातवर करून खाली बसून नाही कारण मला एकट्याचं नीट ऐकायला आवडेल एकट्याचं एकटीचं. तुम्हाला आठवतंय तुम्ही जॉमेट्रीमध्ये प्रूफ किंवा थिअरम लिहायचा. हा तुम्ही काय म्हणायचा एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड बरोबर आणि त्याला एक असा नंबर द्यायचा. मग नंतर म्हणायचा ए प्लस बी इज इक्वल टू झेड त्याला दुसरा नंबर द्यायचा. मग आपल्याला पहिली दोन स्टेटमेंट कळतात की एक्स प्लस वाय म्हणजे पण झेड आहे आणि ए प्लस बी म्हणजे झेड. सो या फ्रॉम वन नाईन टू आय कॅन से की एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए प्लस बी. थोडस कॉम्प्लिकेटेड आहे ना. जस्ट फॉरगेट इट. तुम्हाला थिअरम लिहायचं लक्षात आहे का कसं लिहायचं ते. मग तसंच मला सांगा जर तुम्हाला हे लिहायचं असेल मी तुम्हाला असा प्रश्न घातला प्रूव दॅट ई इज अ पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम इन मोनोपॉली मार्केट. तुम्ही काय दोन रिझन लिहाल सांगा मला. पहिलं रिझन काय लिहाल. मी तुम्हाला म्हटलं कंबाईन सांगू नका कारण ते पूर्ण वाक्य सांगितलं जाणार नाही ना. पहिलं वाक्य काय लिहाय मला ई पॉइंट तुम्हाला इक्विलिब्रियम दाखवायचं बरोबर. हायेस्ट
MR is equal to MC at point E. उसका क्या होगा ये उदाहरण MR is equal to MC at point E. पहला वाला टेक्स्ट पहला आपके अकॉर्डिंग सो MR equal to MC at point E. MR is equal to प्रतीक MR equal to MC is so at point E is नहीं MR equal to MC at point E पहले चलो राइट तुम्हाला सांगा आता दुसरा काय म्हणाल आहे चले सांगा मग येस नाही एमसी एमसी कर्व इंटरसेक्ट एमआर कर्व एट पॉइंट ई फ्रॉम येस पुढचा की क्लास नंतर ते शक्य MC curve intersects MR curve at point C from below. Barobar? So, mala sanga aata aplyala he ta kalle right? कि आपला ई हा इक्विलिब्रियम असणार आहे सो कॅन आय से की या ई पॉइंट वरन मी जर खाली गेले तर मला कोणता पॉइंट मिळतो क्यू आणि म्हणून एक्स ऍक्सिस वर काय आहे क्वांटिटी बरोबर म्हणून मी ओ आणि क्यू असं जेव्हा करते तेव्हा मला काय मिळतं इक्विलिब्रियम आउटपुट किंवा इक्विलिब्रियम क्वांटिटी मग तुम्ही लिहू शकाल का therefore OQ is equilibrium output OQ is equilibrium output आता प्राइस कोणती असणार आहे कारण लास्ट लेसन मध्ये पण ओपी ची होती ओ बी ई ओ ई ओ ई का कनेक्शन नाही आहे ओपी का असं विचारते मी बघा तुम्ही हायस्ट कुठे यार यार म्हणजे हा येस पी तिथे आता पॉइंट नाही असं कन्सिडर करा ओके तो पी आपण पॉइंट नंतर दिलाय जेव्हा आपल्याला प्राइस सापडली सो आता पी कन्सिडर करू नका आणि मला सांगा की तू लाईन करेक्ट बोलतेस ए आर ए आर आता मला ए आर तुम्ही मगाशी काहीतरी लिहून घेतलंय ए आर च्या पुढे कंसात काय सांगा मला प्राइस बरोबर ना मग ए आर च्या पुढे प्राइस लिहिले याचाच अर्थ आपल्याला प्राइस कोणत्या कर्व वर मिळेल ए आर बरोबर पण लक्षात घ्या पूर्वी मी तेच सांगते परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ए आर आणि एम आर एकमेकांच्या शेजारी शेजारी होते आपल्याला कधीच प्राइस शोधावी लागली नाही पण इथे मात्र लोच आहे इथे आपल्याला काय करायला लागतं इथे आपल्याला ई पॉइंट वरन ए आर पॉइंट पर्यंत वर किंवा खाली जायला लागतं ओके आता इथे ए आर का वर आहे की खाली ई पॉइंटच्या वर आहे म्हणजे आपल्याला ई पॉइंटच्या पर्यंत वर जायला लागेल ई कडून वर बरोबर लेट स्टार्ट द कार आणि आपल्याला ए आर कव्हर कोणता पॉइंट मिळाला ए पॉइंट बरोबर मी थांबले आता ए आर कव्ह म्हणजे कंसात काय होत म्हणजेच ए आर म्हणजे प्राइस होत बरोबर प्राइस आपल्याला कोणत्या ऍक्सिस वर मिळते वाय ऍक्सिस बरोबर ना याचाच अर्थ या ए पॉइंट वरनं मला कोणत्या ऍक्सिस वर जायला लागेल आणि म्हणून मी ए पॉइंट वरनं कोणत्या ऍक्सिस वर गेले आणि मला तिथे जो पॉइंट मिळाला त्याला मी नाव दिलं पी येतं लक्षात कशा प्रकारे शोधली आपल्याला इक्विलिब्रियम पॉइंट मिळाला होता बरोबर मग इक्विलिब्रियम पॉइंट वरन मी कोणत्या ऍक्सिस वर गेले ए आर बरोबर ए आर का ऍक्सिस वर कारण ए आर इक्वल टू आणि आपल्याला काय हवे इक्विलिब्रियम प्राइस बरोबर सो मी ए पर्यंत गेले बरोबर आता मला माहिती आहे की मी जर खाली गेले एक्स ऍक्सिस वर तर काय मिळते क्वांटिटी मला क्वांटिटी हवी का नाही ती मला मिळाली किती आहे
ओ क्यू मला हवे काय प्राइस कोणत्या एक्सिस वर आहे वाय एक्सिस वर याचाच अर्थ मी मला थोडस पुश करून वाय एक्सिस वर जायला लागेल वाय एक्सिस वर गेल्यावर मला एक पॉइंट मिळतो त्याला आपण नाव दिलंय पी तो आधी नाव दिलेला पॉइंट नाही आत्ता आपण नाव दिलंय ओके सो हा पी पॉइंट जेव्हा मी खाली ओरिजिनला ओ ला जोडते तेव्हा मला काय मिळते प्राइस ती कशा प्रकारची प्राइस आहे इक्विलिब्रियम प्राइस मग आता माझी इक्विलिब्रियम प्राइस काय आहे तुम्हाला कळलं प्राइस कशी शोधायची असते मोनोपॉलीमध्ये किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये इक्विलिब्रियम पॉइंट पासून कोणत्या कर्वला जाणार ए आर आणि ए आर पासून कोणत्या ऍक्सिसला जाणार आणि मग नंतर ते ओरिजिनला जोडून टाकणार आल्या सगळ्यांच्या लक्षात असं आहे की मॅडम एकदा जर सांगितलं ना तर मला उपयोग होईल मला एकदम पक्क कळेल असं आहे का परत सांगायचंय का नाही एकदा सांगायचं ठीक आहे तवर लिहून घ्या मी जे सांगते ते सांगता सांगता ओके तू ऐक मग नंतर लिहून बघा पुन्हा एकदा सांगते आपला इक्विलिब्रियम पॉइंट काय आहे ई फ्रॉम ई पॉइंट फ्रॉम ई पॉइंट जेव्हा आपण सॉरी आधी मी सांगते मग लिहून द्यायला सांगता जेव्हा आपण ए आर लाईन वर जातो तेव्हा आपल्याला कोणता पॉइंट मिळतो ए आपण ए आरच लाईन वर का जातो बाकी सगळ्या भरपूर लाईन दिसतात कारण ए आर म्हणजे काय आहे आपल्याला काढायची काय इक्विलिब्रियम प्राइस आणि म्हणून आपल्याला ए आर कव्हर जायला लागतं मग आपल्याला ए पॉइंट मिळाला की आपल्याला ए पॉइंट पासून कुठल्या ऍक्सिस वर जायला लागतं का वाय ऍक्सिस वर जायला लागतं करेक्ट वाय ऍक्सिस वर काय आहे प्राइस रेव्हेन्यू कॉस्ट मग वाय ऍक्सिस वर गेल्यावर आपल्याला एक पॉइंट मिळतो त्याचं नाव आहे पी आणि म्हणून आपण काय करतो पी ला खाली ओरिजिन बरोबर जोडतो सो दॅट वी गेट ओ पी ऍज इक्विलिब्रियम प्राइस येत लक्षात नक्की ठीक आहे लिहा आता वेन वी स्ट्रेच अ लाईन सॉरी मी काहीतरी लिहायला सुरुवात फ्रॉम पॉइंट ई वेन वी स्ट्रेच अ लाईन फ्रॉम पॉइंट ई वेन वी स्ट्रेच अ लाईन टू ए आर कर्व फ्रॉम पॉइंट ई वेन वी स्ट्रेच अ लाईन टू ए आर कर्व इन द ब्रॅकेट टू गेट प्राइस इन द ब्रॅकेट टू गेट प्राइस वी गेट पॉइंट ए वी गेट पॉइंट ए अँड फ्रॉम देन वी गेट पॉइंट पी अँड फ्रॉम देन वी गेट पॉइंट पी वी गेट पॉइंट पी ऑन वाय ऍक्सिस on y axis to denote price to denote denote म्हणजे दाखवून देणं to denote price full stop so op is so op is equilibrium price OP is equilibrium price. आता तुम्ही तुम्हाला मी पुन्हा एकदा ते प्रॉफिट कसा काढायचा टी आर टी सी कसं काढायचं हे समजावून देणार आधी आपण काही लिहून घेऊ नकोया आधी समजावून घेऊया मला सांगा प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो करेक्ट टी आर मायनस खाली दिलाय टी आर म्हणजे काय टोटल रेव्हेन्यू टीसी म्हणजे काय ओके म्हणजे आपल्याला आता प्रॉफिट काढण्यासाठी दोन मटेरियल हवे टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट टोटल रेव्हेन्यू काढण्याचा फॉर्म्युला काय ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय आउटपुट म्हणजेच क्वांटिटी आपण त्याला ए आर मल्टिप्लाइड बाय क्यू असंही म्हणू शकतो पण आपल्याला नीट लिहायला ते कसं लिहायला लागतं ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय आउटपुट इथपर्यंत लक्षात आलंय का परत जायचं थोडस फॉर्म्युलांकडे मागे प्रॉफिट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे प्रॉफिट इक्वल टू टी आर मायनस टी सी
आपल्याला हे दोन्ही माहिती नाहीये तत्ता बरोबर, माझी ते काढून घेणार आहोत आपण. आणि म्हणून टीआर कडे जाताना टोटल रेव्हेन्यू आपल्याला फॉर्म्युला मिळतो. अडकला माझा. ओके, टी एव्हरेज रेव्हेन्यू मल्टीप्लाइड बाय आउटपुट बरोबर. मग एव्हरेज रेव्हेन्यू ए आर हा कसा काढणार आपण तुम्हाला आपल्याला माहितीये का कुठून काढणार कसा शोधणार. त्यांनी ए क्यू दिलाय म्हणजे तुमच्या समोर खरं तर उत्तर आहे बरोबर ना, पण तो काढणार कसा. जरा थोडं लाऊड सांगा मला ऐकायला येईल. हा एक्झॅक्टली बरोबर. तुम्हाला माहितीये का ए आर एव्हरेज रेव्हेन्यू कसा काढायचा याची कॉपी